नमस्कार, मी सोनाली. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. केंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांच्या घटना बदलण्याच्या वक्तव्याचा रिपब्लिकन सेनेने केला निषेध. अनंत हेगडे यांच्या राजीनाम्याची सेनेची मागणी. डोंबिवलीमध्ये समाजसेवक शशांक पालन यांच्या वाढदिवसानिमित्त आरके आठवले गट शहर शाखेच्या वतीने राबवले गेले विविध सामाजिक उपक्रम. सीएसटी रेल्वे स्थानकातील नीलम फूड सेंटरमध्ये आरपीएफ कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याचा कर्मचाऱ्यांचा आरोप. पूर्ण नेहरू नगरमध्ये शिवसृष्टी महोत्सव 2017 आयोजन. फेस्टिवलमध्ये खाद्यपदार्थांचं विविध स्टॉल्ससहित मेळ्याचंही आयोजन. आणि येणारे वर्ष नशेत नाही तर शुद्धीत साजरे करा, व्यसनमुक्तीसाठी नशाबंदी मंडळाचे तरुणाईला आवाहन. शिवसृष्टी फेस्टिवलमध्ये सर्वांचे लक्ष वेधणारा स्टॉल धरलाय दुर्गा हॉटेलचा. अस्सल मालवणी जेवणाची खासियत असलेल्या या स्टॉलवर ग्राहकांची एकच झुंबड उडाली. कोकणी पद्धतीच्या विविध डिशेसचा स्वाद घेण्यासाठी मोठ्या संख्येने खवय्ये या स्टॉलला भेट देत आहेत. शिवसृष्टी फेस्टिवलमध्ये सर्वांच्या आकर्षणाचा स्टॉल्स ठरलाय तो दुर्गा हॉटेलचा. अस्सल मालवणी जेवणासाठी हे प्रसिद्ध आहे. अगदी सुरमईपासून कोंबडी वडेपर्यंत सर्व प्रकारच्या डिशेसची चव चाखण्यासाठी येथे खवय्यांची झुंबड उडालेली पाहायला मिळते. मालवणी जत्रेचं औचित्य साधत मुंबईतील खवय्यांना मालवणी जेवणाचा आस्वाद चाखण्याकरिता राजापूरच्या तावडे कुटुंबियांनी सुरू केलेला हा व्यवसाय आज मुंबईकरांच्या पसंतीला पडत असल्याचं शैलेश तावडे यांनी सांगितलंय. 2002 मालवणी जत्रेचे महोत्सव असून आपण या क्षेत्रात उतरलेलो आहोत आणि आपल्या मालवणी पदार्थांचा आस्वाद लोकांनी घ्यावा त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. खास करून माशामध्ये आपल्याकडे पापलेट, सुरमई, बांगडा, मांदेली, बोंबील, कोलंबी, शिंपल्या, खेकडा, मोरी, तसे मटणातले अनेक प्रकार, चिकनच्या व्हेजमध्ये फणसाची भाजी, काजूची उसळ, असे काळ्या वाटणे सांबळ, आंबोळी, भाकऱ्या, घावणे जे आता सर्वत्र उपलब्ध होत नाही ते आपल्या कुटुंबाच्या मदतीने आम्ही हे हॉटेल 2002 चालू केलं आहे. कोकणातील खाद्यपदार्थांची प्रत्येक डिश दुर्गा हॉटेलमध्ये मुंबईकरांना चाखायला मिळते. यामध्ये मालवणी जेवणातील कोंबडी वडे आणि मटणाच्या रस्स्याची चव काही औरच आहे आणि हीच चव चाखण्याकरिता वारंवार ग्राहक दुर्गा हॉटेलला भेट देत आहेत. आम्ही गेले 5 वर्षापासून दुर्गाबरोबर अटॅच आहे आणि इथे त्या लोकांनी फर्स्ट टाइम इथे इन्व्हॉल्वमेंट दाखवली दुर्गांनी, पण त्यांची टेस्ट ही खूप छानच आहे आणि ह्या आमचा 3रा दिवस आहे इथे यायचा आणि मालवणीमध्ये त्यांची स्पेशलिस्टी आहे. मालवणी जेवणामध्ये त्यांची स्पेशलिस्टी आहे पूर्णपणे. त्यांची बोंबील फ्राय एक छान आहेत आणि वजडी पाव एक छान आहे, खिमा पाव आहे, असे खूप असे खूप चांगल्या चांगल्या डिशेस आहेत त्यांच्या. नाही, खूपच छान आहे, खूप मजा येते जेवायला. वजडी डिश आम्ही घरी करत नाही, पण इथे येऊन आम्हाला खायला मजा येते. खूप छान कोंबडी वडे पण खूप छान आहेत. हॉटेल व्यवसायाला फक्त व्यवसाय म्हणून पाहण्याची मानसिकता तावडे कुटुंबियांमध्ये नाही तर आपल्या या व्यवसायातून कित्येक कोकणी तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून ते देत आहेत. जरूर, याच्यात ना आमचा हाच उद्देश आहे की रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे बेरोजगार आहेत त्यांना हा इथे रोजगार मिळेल, त्यांचं इथे मुंबईत एक स्थान निर्माण होईल, पुनर्वसन होईल. जो मुंबईत ना हद्दपार होत चाललेला आहे ती लोक परत आत मुंबईकडे येतील असा मला पूर्ण विश्वास आहे. मालवणी जेवणासाठी प्रसिद्ध असलेल्या दुर्गा हॉटेलच्या खाद्यपदार्थांची चव सर्वांना चाखायला मिळावी याकरिता संपूर्ण तावडे कुटुंबियांनी आपला व्यवसाय वृद्धिंगत करण्याचा संकल्प आखलाय आणि याच माध्यमातून येत्या गुढीपाडव्याला नेहरू नगरमध्ये दुर्गा हॉटेलची एक नवीन शाखा उघडण्यात येणार आहे ज्यामध्ये अस्सल मालवणी जेवणाचा आस्वाद घेता येणार आहे. आज मी या आपल्या मुंबई उपनगरातील लोकांना आवाहन करतो की आमचं हॉटेल जे 18 मार्चला गुढीपाडव्याला नेहरू नगर इथे चालू होत आहे. AC नॉन AC हॉटेल असेल, एक 40-50 जणांची बसण्याची व्यवस्था तिकडे आहे आणि सर्व मालवणी पदार्थ या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. आज चुनापट्टी, कुर्ला, टिळकनगर, घाटकोपर, दादरपासून इथे लोक येतात आणि इकडे आमच्या नवीन हॉटेलसाठी आम्ही त्यांना पण सांगतो की आमचं हे नवीन हॉटेल जे गुढीपाडव्याला आम्ही चालू करतो आहे नेहरू नगरमध्ये त्याला उत्तम प्रतिसाद या रिस्पॉन्सवरून आम्हाला मिळतो आहे की कारण लोक इकडे येणार आहेत. कॅमेरामॅन मसूद अहमदसह कीर्ती पवार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.